आणि तू वाव वाव व्हेरी नाईस. आज फुल नेम घेतलेला आहे आणि आज पियू आणि प्राणवीचा खूप छान रिझल्ट लागलेला आहे. प्राणवीला खूप छान मार्क्स मिळालेले आहे आणि तुला काय भेटलं? हिला मेडल मिळालं म्हणते. कोणतं मेडल? कुठलं मेडल? मेडल मेडल मिळालं. मेडल मेडलला मेडल मिळालं. हा पियूला मेडल. पण पार्टी कोण देते? डॅडी आमचे पार्टी देणार. नाही मी पार्टी देणारच नाही, प्राणवी पार्टी देणार. अच्छा प्राणवी, रिझल्ट कोणाचा लागला? पिगी बँक फोडली. प्राणवीच पार्टी देणार. मी तर पार्टी वाटो वगैरे देणारच नाहीये. आज फ्रेंड्स आपल्या आपल्या पियूला आणि प्राणवीला खूप छान छान मार्क्स पडले आहेत आणि मीरा रोड मध्ये ऑरेंज चीज पिझ्झा हे शॉपचं नाव आहे. त्या शॉपमध्ये आम्ही स्पेशल पिझ्झा खाण्यासाठी आलेलो आहोत. तर तिथे पिझ्झा कसा आहे, क्वांटिटी, व्हरायटी आणि प्राईस काय आहे मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. चला तर मग आता टाईम नको घालवूया, आपण पटकन जाऊया आणि खाऊया. आणि फ्रेंड्स इथे बघा पिझ्झाचा मेनू दिलेला आहे आणि आम्ही मागवलेला आहे हे फन मिल बॉक्स ऑफ मेक्स टू व्हेज अँड टू नॉनव्हेज व्हॅल्यू पिझ्झा. तर त्याच्यामध्ये टोटल चार पिझ्झा येतात आणि ते फक्त 359 चार पिझ्झा. तर आम्ही ते कोंडो बॅग घेणार आहे चार पिझ्झाचं. एक ऑनियन पिझ्झा आहे, गोल्डन कॉर्न आहे, स्पायसी चिकन आहे आणि इथे पेपर बाबेक्यू चिकन आहे. मस्त आहे. हा एक वेगळाच पिझ्झा दिसतोय. तर हा खाण्यामध्ये काहीतरी वेगळी मजा आहे. ती मजा आता कशी येईल ती मी तुम्हाला मी आता बोलणार होती, फोन करून सांगते. नाही मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला काय झालं. तुला काय पाहिजे? पिऊला इथे खाली बसायचं नाही. आज पिऊ थोडं चिडचिड करते तर तिला इथे. तुला काय पाहिजे? काय पाहिजे पिझ्झा? काय पाहिजे पिझ्झा? प्राइस मागो ना बेटा, जा बोल त्यांना, देतील ते. बोल एक प्राइस द्या. मग प्राणवी ऐक ना, तू आता बघ फर्स्ट ला होती बरोबर, आता सेकंडला गेली. मग आता तू कसं इम्प्रूव्ह करणार, तुझी स्टडीज वगैरे कसं मॅनेज करणार मला सांग. पण आता बघ सेकंड स्टँडर्डला आहे तू ना, तुला आता अभ्यास खूप केला पाहिजे ना. मग आता डान्स क्लास पण म्हणजे वीकमध्ये 3 डान्स क्लास असतात. तर आता 5 होणार आहे कारण का आता तिथे स्टंट वगैरे पण चालू होणार आहे. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज सर करून घेणार आहे. पण डान्स करून आपल्याला अभ्यास सुद्धा करायचा आहे बेटा. तर अभ्यास आता अभ्यास पण थोडा थोडा वाढतोय. ऑनियन पिझ्झा, गोल्डन कॉर्न पिझ्झा, इथे चिकन टिक्का मसाला, चिकन टिक्का पिझ्झा आणि इथे पेपर बाबेक्यू पिझ्झा आहे. आणि हे चार चार पिझ्झा आम्ही चौघ जण खाणार. कोणता खाणार? तू कोणता खाणार? हा आणि मी हा चालेल, मला कुठलाही चालेल, फक्त खाली प्लेट दिला तरी चालेल. हे असं कसं नाही हो सकता. आणि पार्टी तर तुझी आहे ना, मग तू चालणार आम्हाला का? मी चालू तुला, आम्ही चालतो. थंड झाला हवेने. आणि आता मी माझा पिझ्झा टेस्ट करून सांगते तुम्हाला फ्रेंड्स कसा आहे प्राणवी. छान आहे ना. आता मी माझा पिझ्झा पंखा लावला, थंड आहे. आज पिऊ काय खाली बसत नाहीये. ठीक आहे, कधी तरी
मांडीवर बसली, सीटवर नाही बसली. आता टेस्ट करून मम्मा सांग कसं आहे. छान आहे. हे पिऊ, थंड झालं खावा. आता छान आहे. चप्पर तोड, चप्पर तोड, चप्पर तोड, तोड 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 तोड. मानवी संपूर्ण संपवायचा. आज तुझी रिझल्ट पार्टी आहे. तुला चांगले मार्क्स आले म्हणून डॅडी कडून पार्टी आहे. म्हणून हा सगळा पिझ्झा तू संपवायचा. संपूर्ण तुझा एक हा आज तुझ्यासाठी आहे. पियो संपव तू पण. तुला पण चांगले मार्क्स आले ना. तू ज्युनियर मध्ये गेली ना. सगळं संपव आता. मम्मा तू किती वी मध्ये गेली? खाऊ दे आधी, खाऊ दे. चिकन जे आहे ना त्याच्यावरचं जे कॉम्बिनेशन एकदम मस्त भारीच वाटते. टेस्ट पण छान आहे. मी पण केली, मला पण आवडलं. तुला आवडलं ना बेटा? नाही ना, अजून हे बाकी आहे बघ, हे बाकी आहे. हे पण संपवायचं आहे तुला. कळलं नाही, सगळं संपूर्ण संपवायचं आहे. आणि पिऊची एक सवय कशी आहे माहितीये, जी वस्तू नसेल ना तीच ती मागते. आता पाणी नाही ना. हा पाणी दिसत नाही ना. पाणीच पाहिजे. पिझ्झा नव्हता, एवढ्या वेळ पिझ्झा मागवत होते. पिऊला ऍक्च्युली मी घरून बॉइल्ड अंडी पण सारून आणलेली, म्हणून मग मला एवढं टेन्शन नाही. तिने खाल्लं नाही खाल्लं तरी पण काही टेन्शन नाही, कारण का तिने बॉइल्ड अंडी पोटभर खाल्लेली आहे. आणि आज ती थोडस मला त्रास देते म्हणून मी तिला मोबाईल दिला आहे. अदरवाईज बाहेर मी तिला अजिबात मोबाईल देत नाही. उद्या कुठे जाणार आहे? सस्पेन्स. तेरी शकल गंदी श्रीमंती. अरे एवढं उदास काय आहे? प्रॉब्लेम काय इला? अरे बाप रे. आणि फ्रेंड्स, चार पिझ्झा आलेला कोम्बो पॅक मध्ये, पण चार पिझ्झा आम्हाला पूर्ण काही गेला नाही. आम्हाला तीन पिझ्झा आम्ही म्हणजे वेगवेगळे व्हरायटीचे तीन पिझ्झा आम्ही खाल्ले. एक पिझ्झा आम्ही घरी आता पार्सल घेऊन जातोय. तर हर्ष घरी आला आहे तर तो सुद्धा पिझ्झा खाणार आहे, तर त्याच्यासाठी आम्ही आता ते पार्सल घेतोय. पण पोट अगदी गच्च भरला आणि टेस्ट आहे ना खूपच छान होती. तुम्हाला कधी मीरा रोड मध्ये पिझ्झा स्पेशल खायचा असेल तर तुम्ही इथे नक्कीच एकदा येऊन जावा. ऑरेंज चीज पिझ्झा. आणि हे शॉप आहे बेवरली पार्क मध्ये आहे, पिनाकोला बिल्डिंगच्या पुढे आहे. तर इथे कधी आलात तर नक्की येऊन जावा आणि पिझ्झा एकदा ट्राय करा. मला तर पिझ्झा इकडचा खूपच खूपच आवडला, कारण का त्याचं चीज जे होतं ना ते खूप म्हणजे सॉफ्ट चीज होतं. तर हा आणि चिकन चिकन चिकनचं जे कोटीन होतं ना वरचं, ते खूपच क्रिस्पी होतं, ते खूप आवडलं मला. ते एक वेगळं म्हणजे तो चिकन पिझ्झा भरपूर खाल्लाय बाहेर, पण हा इकडचा चिकन पिझ्झा जो होता ना तो मला काहीतरी जरा वेगळाच वाटला. तो बार्बेक्यू पिझ्झा तो खूप छान होता, मला तो खूप आवडला. मज्जा केली आज. थँक्यू व्हेरी मच प्रणवी. तू असे छान छान मार्क्स काढत जा आम्हाला, पिझ्झा करत जा आणि असे छान छान ठिकाणी फिरायला घेऊन जा. तुझ्यामुळे आम्हाला असं फिरायला आणि खायला मिळतं. सो लक्षात ठेव, अभ्यास करताना की मम्मा डॅडीने मला फिरायला घेऊन जायचं, मम्मा डॅडींना घेऊन जायचं, म्हणून तू छान मार्क्स काढ.
खरच फ्रेंड्स आपल्या जेव्हा मुलांना खूप छान मार्क्स मिळतात ना तो एक आनंद. भले प्राणी आता फर्स्ट स्टँडर्ड ला आहे पण तिचे मार्क्स आहेत ना आउट ऑफ मार्क्स आहेत. तर पण असंच प्रोग्रेस ठेवायचा बेटा. ओके इयरली फर्स्ट स्टँडर्डची ती पहिलीच एक्झाम आहे ना इयरली. तर आत्ताशी प्राणी फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पास झालेली आहे आणि तो खूप आम्हाला आनंद आहे. सकाळपासून आम्ही खूप हॅपी होतो की आपल्या मुलीने फर्स्ट स्टँडर्डमध्ये एवढे छान मार्क्स काढलेले आहेत. आउट ऑफ मार्क्स एव्हरी सब्जेक्टमध्ये. फक्त कम्प्युटरमध्ये तिला आम्हाला थोडंसं पुशअप करावं लागेल कारण का कम्प्युटरमध्ये 43.5 आले ना रवी. 43.50 आउट ऑफ 43.5 आलेले आहे. तर कम्प्युटरवर थोडंसं जोर द्यावा लागेल. नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. आम्ही हे तर रवीच घेणार आहे प्रॅक्टिकली. आता शॉपमध्ये कम्प्युटर तिचा सब्जेक्ट मीच घेणार. पुन्हा प्रॅक्टिकली तुला शिकवणार बेटा. ठीक आहे फ्रेंड्स तुम्ही सुद्धा प्राणवीला कमेंट करून म्हणजे विश करा. तिला खूप बरं वाटेल छान वाटेल तिला पण. सो फ्रेंड्स आमची पिझ्झा पार्टी झाली. प्राणवीचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर आमची पिझ्झा पार्टी झाली. होय की नाही गं. सो पिझ्झा पार्टी खूप छान झाली आमची आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडतोय तर एक लाईक नक्की द्या. आणि फ्रेंड्स असं खूप वेळा आम्ही बघतोय की म्हणजे व्हिडिओज आपले खूप जणं बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत असे बहुतेक जणं. सो सबस्क्राईब पण करत जावा जेणेकरून तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आम्हालासुद्धा उत्साह आमचा वाढेल. त्याच्यासाठी व्हिडिओ बघून सबस्क्राईब पण करा. आणि 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 पुन्हा पण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या. बाय बाय बाय.